चला, टॅलीच्या आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत हाऊ टू क्रिएट कंपनी. कंपनी कशी क्रिएट करता येईल हे आपण पाहणार आहोत. सर्वात पहिले आलेलो आहोत आपण आपल्या स्क्रीनवर. चालू करायचं आपल्याला टॅली सॉफ्टवेअर. टॅलीचं आयकॉन हे लेटेस्ट आहे, जस्ट डबल क्लिक केलंय मी याला. टॅली ERP 9 विथ GST लेटेस्ट अपडेटेड सॉफ्टवेअर आहे जे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. टॅली ओपन झाल्याने सर्वात पहिले तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल. तुम्ही तुमचं लायसन्स ऍक्टिव्ह करू शकता, तुम्ही रिन्युअल पण करू शकता, किंवा रेंटलवर तुम्ही लायसन्स सुद्धा घेऊ शकता. कॉन्फिग्रेशन पण करू शकता तुमचं लायसन्स. पण सध्या आपल्याला वर्किंग एज्युकेशनल मोड मध्ये जायचं आहे आणि एज्युकेशनल मोड मध्ये जाऊनच सध्या तुम्हाला मी टॅली शिकवणार आहे. लर्निंग साठी वर्किंग एज्युकेशनल मोडच तुम्हाला यूज करायचा आहे. पण जेव्हा तुम्ही कॉर्पोरेट लेवलवर किंवा स्वतःचा जेव्हा बिझनेस असेल तुम्हाला, तेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह लायसन्सवर क्लिक करायचं आहे आणि आपलं लायसन्स ऍक्टिव्ह करून तुम्हाला हे जे टॅली सॉफ्टवेअर आहे ते यूज करायचं आहे. इथं कशामध्ये जातो, वर्किंग एज्युकेशनल मोड. जसं वर्किंग एज्युकेशनल मोडवर गेल्याच्या नंतर मला सर्वप्रथम काय करायचं, इथं जी कंपनी दिलेली आहे त्या कंपनीला मला सेट कंपनी करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल मला इथं एक कंपनी बनवायची आहे, तर त्यासाठी मला काय करावं लागेल, क्रिएट कंपनी या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. क्रिएट कंपनी या ऑप्शनवर जाऊन मला इथं एंटर बटन प्रेस करायचं आहे, जेणेकरून क्रिएट कंपनीचा विंडोज तुम्हाला ओपन होईल. सर्वात वरी लिहिलेला आहे क्रिएट कंपनी आणि डायरेक्टरी. डायरेक्टरी म्हणजे कुठल्या लोकेशनला तुमची जी फाईल आहे ही सेव्ह होणार आहे, हे तुम्हाला दाखवलेलं आहे इथं. कंपनीचं नाव आपण टाकूया, आपण टाकूया इथं फॉर एक्झाम्पल प्रकाश LTD. तर प्रकाश LTD नावाने मी इथे एक कंपनी बनवणार आहो. इथं एंटर केल्याच्या नंतर मेलिंग ऍड्रेस, ज्या कंपनीचा मेलिंग ऍड्रेस आहे तो ॲज अ सेमच ठेवायचा आहे तुम्हाला. आणि इथं एंटर करून कशात जातोय मी ऍड्रेसमध्ये. इथं तुम्ही प्रॉपर तुमचा ऍड्रेस लिहू शकता, जो काय ऍड्रेस आहे पोस्टल कोड सोबत तुम्ही इथं लिहू शकता. फॉर एक्झाम्पल मी इथं लिहितोय जालना रोड औरंगाबाद 431001. आणि यामध्ये मला इथं कंट्री निवडायची आहे. सर्वात पहिले तुम्हाला सांगू इच्छितो की हे इंडियात बनलेले एक असं सॉफ्टवेअर आहे जे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये यूज केलं जातं, तर त्यामुळं सर्वात पहिले तुम्ही कुठलीही कंट्री निवडू शकता ज्या कंट्रीमधून तुम्ही बिलॉंग करताय. त्या मी इथं इंडिया निवडतो. कंट्री इंडिया घेतल्याच्या नंतर तुम्ही कुठलंही यामध्ये स्टेट सिलेक्ट करू शकता. सपोज मी जी प्रेस केलं इथे कीबोर्डनी तर इथं गोवा आणि गुजरात येणार, आणि एम प्रेस केलं तर काय येणार, इथं महाराष्ट्र मध्य प्रदेश वगैरे येणार. मी इथं सपोज महाराष्ट्र सिलेक्ट करतोय आणि इथं पिनकोड आपल्याला टाकायचा आहे ज्या एरियामधून तुम्ही आहात ते. ओके, आता यामध्ये इथं टेलिफोन नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला काही टेलिफोन नंबर टाकायचा असेल तर इथं टाकू शकता. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तो पण तुम्ही इथं टाकू शकता. ठीक आहे, इथं तुमचा फॅक्स नंबर आहे तो टाकू शकता. आणि यानंतर आहे इथं ईमेल ID. तुम्ही कुठलीही एक ईमेल ID इथं टाकू शकता जे तुमच्या कॉर्पोरेटची किंवा तुमच्या मालकाची असेल. इथं वेबसाईट पण टाकू शकता, जसं की मी इथं टाकतो www.website. तुम्ही ज्या ऑर्गनायझेशनची वेबसाईट आहे ती टाका, नसेल तर नाही टाकलं तरी चालेल तुम्हाला. ओके, इथं तुम्हाला वर दिलेलं आहे फायनान्शियल इयर. तुम्हाला फायनान्शियल इयर ऑटोमॅटिकली इथं दिलं जाईल. सर्वात पहिले समजून घ्या की आता आज जी तारीख आहे त्या तारखेनुसार इथं फायनान्शियल इयर ऑटोमॅटिकली आलेलं तुम्हाला दिसेल. जसं सर्वांना माहीतच आहे 1 एप्रिल ते 31 मार्च हा आपला फायनान्शियल इयर आहे. तर फायनान्शियल इयर ऑटोमॅटिकली आलेला दिसेल तुम्हाला. आणि तुम्हाला इथं बुक बिगिनिंग फॉर्म, जर तुम्ही नवीन बिझनेस सुरू करत असाल तर तुमचं बिझनेस कुठल्या महिन्यापासून सुरू होतं त्या महिन्याची पहिली तारीख तुम्हाला टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल माझं बिझनेस 8व्या महिन्यापासून सुरू होतं, तर मी इथं 1-8 आणि एंटर करायचं. लक्षात घ्या 1-8 आणि एंटर. तर माझं बुक जे लिहिणं सुरू झालं ते या तारखेपासून झालं. पण मला सर्वांना एक सजेशन आहे, फायनान्शियल इयर जी आहे तीच तुम्हाला इथं टाकायचं आहे. आणि इथं तुम्ही पाहू शकता काही पासवर्ड दिलेला आहे. पासवर्डचं लेक्चर माझं वेगळं आहे, ते लेक्चर सुद्धा तुम्ही पाहू शकता. सध्या सिक्युरिटी कंट्रोलमध्ये कुठलंही पासवर्ड आपल्याला द्यायचं नाही आहे. आणि एंटर करून आपल्याला इथं सिक्युरिटी कंट्रोल स्केप करून खाली यायचं आहे. बेस करन्सी सिम्बॉल तुमचा रुपीज असेल आणि इंडियन रुपीज INR असेल. आता इथं सिम्बॉल अमाऊंट तुम्हाला सफिक्स 30 ठेवायची आहे. सध्या तुम्हाला याला नोट्स ठेवायचा आहे.
आणि ऍड स्पेस बिटवीन अमाउंट, अमाउंट आणि सिम्बॉलच्या मध्ये स्पेस ठेवायची आहे का तुम्हाला? हो, ही जशी डिफॉल्ट आहे तसंच ठेवायचं आहे तुम्हाला. सो अमाउंट इन मिलियन, तर सध्या मिलियन बिलियन म्हणजे डॉलर मध्ये जर तुम्हाला याची मिलियन बिलियन मध्ये अमाउंट शो करायची आहे का? सध्या तरी नाही आहे, आपल्याला रुपीज मध्ये शो करायची आहे. त्यामुळे इथं नोट्स करा, तुम्हाला डेसिमल प्लेसेस दोन घ्यायचे आहे. तुम्हाला माहित आहे डेसिमल प्लेसेस काय आहे? जसं की 2 रुपये 70 पैसे म्हणजे 2.70 असं दोन डेसिमल प्लेसेस तुम्ही अमाऊंटच्या मध्ये तुम्ही ठेवू शकता. आता इंडियामध्ये रुपीजच्या नंतरच्या व्हॅल्यूला आपण पैसा म्हणतो हे इथं दिलेलं आहे, ठीक आहे. प्रत्येक देशाचं वेगवेगळं असेल, तर आपल्या देशांमध्ये ज्या करन्सीच्या नंतरच्या व्हॅल्यूला आपण पैसे असं म्हणतोय, तर हे इथं ते द्यायचं आहे जे की ऑलरेडी डिफॉल्ट दिलेलं आहे. आता इथं सुद्धा डेसिमल प्लेसेस अमाऊंट, नंबर ऑफ किती डेसिमल प्लेसेस ते पण सेमच ठेवायचं आहे, बाकी काहीच नाही करायचं आहे तुम्हाला. इथं एंटर 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 करून सेव्ह करायचं आहे, ठीक आहे. इथं टॅली कंपनी तुमची क्रिएट झालेली तुम्हाला दिसेल. आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर तुमचं जे प्रकाश LTD आहे ते नाव आलेलं आहे तिथं. कुठलीही वाउचर एंट्री तुम्ही बनवलेली नाही आहे म्हणतो. आणि यामध्ये गेटवे ऑफ टॅलीमध्ये एवढे तुम्हाला ऑप्शन्स आलेले आहेत जे मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवणार आहे. जर काही तुम्हाला समजलं नसेल तर कमेंटमध्ये टाका, आणि आवडलं असेल लेक्चर तर लाईक करा. आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. समोरचे जे प्लेलिस्टमधले व्हिडिओ आहे ते तुम्ही बेसिकचे नक्कीच पहा. काही क्वेश्चन तुमचे असेल तर कमेंट्स तुम्ही करू शकता. थँक्यू.